कपिल सध्या काय स्थिती आहे तिथे? नक्कीच तू थेट दृश्य पाहू शकतेस माझ्या मागे का एकाकडे एक ठिकाणी शिंदे जो गट आहे तो त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. पोलिसांना पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे. उपायुक्त बाहेर स्वतः आलेले आहेत. दुसरीकडे आता जे स्थळ आहे तिथे ठाकरे गट आहे. ठाकरे गटाला दुसरा गेटनी बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. एका गेटने शिंदे गटाला बाहेर काढण्यात आलेला आहे तर दुसऱ्या गेटने आता ठाकरे गट जे ठाकरेचे जे कार्यकर्ते आहेत ठाकरे गटाचे व पदाधिकारी आहेत नेते त्यांना बाहेर काढण्याचं काम आता इथले पोलीस करताना दिसत आहेत. तू बघू शकतो दृश्यामध्ये एकीकडे शिंदे गट तर दुसरीकडे मात्र ठाकरे गट आहे. आज सध्या तरी वाद निवळलेला आहे. आमने सामने जे कार्यकर्ते भिडले होते ते कुठेतरी आता शांत झालं असं दिसतंय. आताही या शिंदे गटाचं असंच आक्रमकता आहे की त्यांना पहिले बाहेर काढा. आम्ही जर बाहेर आलेलो आहोत स्मृतीस्थळावरून तर दुसरी तर त्यांनाही बाहेर काढा. आणि त्यामुळे तिथले जे आतमध्ये जे तुम्ही दृश्य पाहू शकता आतमध्ये जे ठाकरे गट आहे त्यांना लवकरात लवकर दुसऱ्या गटने बाहेर काढा अशी विनंती इथल्या शिंदे गटांनी केलेली आहे. हा जो प्रकार आहे अनुचित प्रकार आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रतिरोप झालेले आहेत. त्या स्मृतीस्थळाची नासधूस झालेली आहे. त्या वास्तूची नासधूस झाली त्या संदर्भात दोन्ही गटांनी एकमेकांवरती आरोप केलेले आहेत. आता पोलीस आहेत या आपली भूमिका बजावत आहेत. पोलीस जे मीडियाचे जे व्हिज्युअल्स आहेत सीसीटीव्ही व्हिज्युअल्स आहेत ते तपासणार आहेत. कोणी सुरुवात केली कशामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि जी नासधूस झालेली आहे ती कोणी केलेली आहे एक्झॅक्टली याचा आता पोलीस तपास करत आहे. हा शोधकार्याचा भाग असला तरी सध्या इथे जे वातावरण आहे ते शांत हळूहळू होत आहे. परंतु दोन्ही जे कार्यकर्ते आहेत ते दोन्ही टोकाकडे उभे आहेत. त्यामुळे हा वाद कधीही चिघळू शकतो. हे कार्यकर्ते कधीही भिडू शकतात असं वातावरण अजूनही इकडे आहे. जोपर्यंत या स्थळावरनं सगळं दोन्ही कार्यकर्ते जात नाही तोपर्यंत ही वातावरण किंवा ही परिस्थिती निवळली असं बोलू शकत नाहीये. तर अजूनही घोषणाबाजी सुरू आहे. अजूनही कार्यकर्ते घोषणाबाजी देत आहे. एकीकडून गद्दार खोके अशी घोषणाबाजी होत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या जय जयकारांच्या घोषणाबाजी होत आहे. अशा प्रकारच्या घोषणाबाजी इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच इथलं वातावरण अजूनही शांत झालं असं आपण बोलू शकत नाही. नक्की धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं अभिवादन करण्यासाठी आले होते स्मृतीस्थळाला आणि ते तिथून निघून गेल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात जोरदार भिडलेले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर तिथं तसं शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथे येऊन गेल्यानंतर ठाकरे गटाकडून शुद्धीकरणाचा प्रयत्न झाला होता आणि हाच प्रकार रोखण्यासाठी आम्ही यंदा इथं थांबलेलो आहोत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे. अजूनही तणाव वातावरणामध्ये कायम आहे. प्रत्येक दोन्ही गटाकडून मागणी केली जाते की आधी दुसऱ्या गटाला बाहेर काढा मगच आम्ही बाहेर पडू. पोलीस कसोशीनं त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. मात्र दोन्ही गट आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे अद्याप तणाव निवळलेला नाहीये. लाल मातीतली कुस्ती म्हणजे